पात्र नसलेल्या महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला जातोय. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा खुलासा केलाय. द्राक्ष बागायतदार महिलांना पैसे मिळाल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. हे जर असं असेल तर न बोललेलंच बरं अशा दादांच्या वक्तव्यांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आम्ही पाठीचा कुठला विचार करत नाही, कारण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असती. आताच्या काळामध्ये जरूर आम्ही लाडकी बहीण ही योजना आणली आणि त्याच्यामध्ये खरं तर ते आहे 2.5 लाख रुपये उत्पन्न, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या करता आणलं. परंतु आत्ताच स्वतः कैलासरावांनी सांगितलं, आमच्याही द्राक्ष बागायतदार महिलांनी काही घेतलं. आता हे असं जर झालेलं असेल तर मग काय न काही बोललेलं बरं. परवा पण मी एका भागात होतो, मी नाव नाही सांगणार, पण त्या भागामध्ये सगळा असा ऊस हिरवा गार कांद्याच्या पातीसारखा दिसत होता, कारण यंदा पाऊस काळ बरा आहे. आणि तिथल्या पण महिला इतक्या मोठ्या प्रमाणावर मला राखी बांधायला, 2-2 हात मी द्यायचो आणि राख्या बांधून घ्यायचो. आणि आता ऊसाची शेती म्हणल्यानंतर सहज मी 2-3 महिलांना विचारलं, काय ताई तुम्हाला मिळाले काय आमचे वीज आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आले ना? मला पण आले. म्हणलं ऊस किती जातो? जातो 500-600 टन. 500-600.